आणि वळूया आता पुढे. राज्यात दसऱ्यानिमित्त दुसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. सर्वात महत्त्वाचा म्हणजे शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणाऱ्या यंदाच्या भाषणात. उद्धव यांच्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील निशाण्यावर असणार आहेत. तर अजित पवार यांच्याबद्दल ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. तर आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांची तोफ धडाडणार आहे. ठाकरे गटाचा हा दसरा मेळावा नाही तर शिमगा मेळावा आहे. ते त्यातून नुसता इतरांच्या नावाने शिमगा करणार अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर तिसरा महत्वाचा मेळावा म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे आज बीडमध्ये दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहेत. आणि या आधीच्या दसरा मेळाव्यात पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर आता होणाऱ्या दसरा मेळाव्यात कोणत्या मुद्द्यावर त्या भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. तर आजचे हे तीन मोठे मेळावे असणार आहे. उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्क इथं होणार आहे, एकनाथ शिंदेंचा मेळावा होणार आहे आणि दुपारी पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा बीडमध्ये पार पडणार आहे. तर या सगळ्या मेळाव्यांकडे खरं तर सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आपल्या मेळाव्यातून कोण कुणावर तोफ डागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.